किरण कनोजिया हे नाव ऐकलं आहे तुम्ही? नक्कीच काही जणांनी ऐकलेलं असेल. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही खरंच केवढं इन्स्पिरेशन आहे त्याबद्दल मी आज सांगणार आहे. खरं तर हिचे वडील एका रस्त्याच्या कडेला इस्त्रीचं दुकान चालवत होते. त्यांच्या पदरामध्ये 3 लेकरं होते. दररोजचं खाणंपिणं जिथे अतिशय अवघड होतं, तिथे वेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेणं, खूप चांगल्या शाळेमध्ये जाणं हे त्या मुलांना शक्यच नव्हतं. पण ही तिन्ही भावंड अक्षरशः स्ट्रीट लाईटमध्ये बसून अभ्यास करत असत. आपल्या कुटुंबाला थोडा तरी आपल्याला हातभार लावता आला पाहिजे, किमान त्यांचा खर्च तरी कमी करता आला पाहिजे म्हणून ही किरण अगदी लहानपणापासूनच भरपूर अभ्यास करायची. तिला अगदी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली होती. थोडी मोठी जेव्हा झाली तेव्हा वेगवेगळ्या स्कॉलरशिप घेत ती शिकत राहिली आणि नंतर तिला एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीही मिळाली. आणि एकदा आपल्या कंपनीच्या ठिकाणाहून ती आपल्या घराकडे जायला निघाली होती. ते वर्ष होतं 2011. आणि घराकडे जाण्याचं ह्या वेळेचं निमित्त खूप छान होतं, कारण तिचा वाढदिवस होता आणि वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठीच ती आपल्या कुटुंबियामध्ये जात होती. ज्या रेल्वेमधून ती जात होती त्या रेल्वेमध्येच काही दरोडेखोर शिरले आणि मौल्यवान सामान घेण्यासाठी त्यांची झटापट सुरू झाली. त्याच सगळ्या दरम्यान या किरणचीही बॅग हिसकावण्याचा प्रयत्न ह्या दरोडेखोरांनी केला, पण किरण बदली नाही. तिनं सुद्धा आपली बॅग सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण याच झटापटीमध्ये ती त्या रेल्वेमधून बाहेर फेकली गेली. तिचा पाय रुळावर पडला. तिला हॉस्पिटलाइज करण्यात आलं खरं, पण तो पाय तिला गमवावाच लागला होता. तो अक्षरशः कापावा लागला. आणि त्यावेळेसही अजिबात धैर्य न गमवता तिचे शब्द काय होते माहिती आहे? माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी माझा पुनर्जन्म झाला, असं ती स्वतः त्या दिवशी म्हणाली. हिम्मत न हारता तिनं स्वतःच्या सगळ्या गोष्टी करणं सुरू ठेवलं. इतकंच कशाला, तिनं रनिंग सुद्धा सुरू केलं. मॅरेथॉनमध्ये तिला धावायचं होतं आणि विशेषत्वाची बाब म्हणजे पहिली महिला ब्लेड रनर म्हणून किरण कनोजियाचं नाव आज सगळ्यांना माहीत आहे. अरे हो, ब्लेड रनर म्हणजे ज्यांना पायाला ब्लेड्स अटॅच कराव्या लागतात, कारण त्यांचे पाय किंवा त्यांचा लोअर पोर्शन काहीतरी प्रॉब्लेममध्ये असतो. तर ही किरण कनोजिया पहिली महिला ब्लेड रनर म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे. थँक्यू.